सलग 3 दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकण हाऊसफुल झालंय. मात्र असं असलं तरी कोकणात येणाऱ्या पर्यटकांना अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. मात्र हे सगळं वाहतूक कोंडीनं घडतंय का? ही वाहतूक कोंडी का घडते? कशामुळे हे सगळं रस्ते ब्लॉक होत आहेत याचा शोध आम्ही घेतला आणि जबाबदारपणे इथे येणारे काही अतिउत्साही पर्यटक जे आहेत ते बेजबाबदार वागत असल्याचं समोर आलंय. वाहनांच्या लांबच लांब रांगा, सर्वसामान्यांसह पर्यटकांचे होणारे हाल. गेले 3 दिवस राज्यातल्या विविध मार्गांवर हे चित्र पाहायला मिळालं. मुंबई पुणे एक्सप्रेस वे असो की मुंबई गोवा महामार्ग, प्रत्येक ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला. रायगडच्या पेण, रामवाडी, तरणखोप इथे वाहनांच्या रांगाच रांगा पाहायला मिळाल्या. त्यामुळे कोकणासह गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांनी रायगड वाहतूक पोलिसांच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली. मात्र याला जबाबदार होते ते म्हणजे अतिउत्साही पर्यटकच. वर्षानुवर्ष त्याच पद्धतीनं खड्डे बुजवतात आणि तसेच खड्डे बुजवल्यामुळे पुन्हा ते पावसाळ्यात ओपन होतात. ही तारा इथल्या रस्त्यांची आहे. त्याच्यामुळे महत्त्वाचा मुद्दा हा राजकारण आणि दुसरी गोष्ट की इथे बाहेरून येणारे जे पर्यटक आहेत. लेनची शिस्त न पाळणं यामुळे जरी वाहतूक कोंडी होत असली तरी दुसऱ्या बाजूला एकाच वेळी हजारोंच्या संख्येनं वाहनं रस्त्यावर आल्यानं वाहतूक कोंडी झाली हे देखील नाकारता येत नाहीये. मुंबई पुण्यावरून खासगी वाहनं तसंच प्रवासी बसेसनं पर्यटक कोकणात पर्यटनासाठी निघाले होते. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर नेहमीपेक्षा अधिक वाहनांची संख्या होती. कुलाडजवळ असलेल्या कुंडलिका आणि आणखी एका छोट्या नदीवरील अरुंद पुलावरून संथगतीनं एकेरी वाहतूक सुरू होती. परिणामी दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली. त्यात अवजड वाहनांमुळे इतर वाहनं अडकून पडली होती. तर रत्नागिरीतल्या गुहागरमधील शहरातील अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी झाली तर रत्नागिरी गणपतीपुळे मार्गावरील शिरगाव इथे अरुंद रस्त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागला. ट्रॅफिक गाडी एका लाईनीत चालवली व्यवस्थित तर ट्रॅफिकचा प्रश्न सुटू शकतो. पण जे मुंबईचे जे येणारे आहेत बाहेरून ते एक लाईनच चालवत नाहीत गाड्या, त्याच्यामुळे ट्रॅफिकचं प्रमाण वाढतं जरा. दरवर्षीपेक्षा यंदा कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे हे नाकारता येत नाही. मात्र येणाऱ्या पर्यटकांनी बेशिस्तपणे पार्किंग केली नाही, बेदरकारपणे कार चालवली नाही आणि लेनची शिस्त मोडली नाही तर या वाहतूक कोंडीतून सर्वसामान्यांची सुटका नक्कीच होऊ शकते. रायगडहून प्रफुल्ल पवार, सिंधुदुर्गहून विकास गावकरसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी.